हां विद्यार्थी मित्रो आता बघा या ठिकाणी आपला आता दहावा तासिका चालू आहे कंट्रोल आणि कॉर्डिनेशन या धड्यामध्ये दहावं तासिका चालू आहे आता आपण याच्यामध्ये काय नर्वस सिस्टीमचा आपण भागात बघत आहोत बघा नर्वस सिस्टीमच्या भागामध्ये आपण काय बघितलं आतापर्यंत सेंट्रल नर्वस सिस्टीम पेरेफेरल नर्वस सिस्टीम ॲटॉनॉमस नर्वस सिस्टीम आता आपल्याला नर्वस सिस्टीममधला असलेला तिसरा भाग ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम हा भाग आपण बघत आहोत लक्षात आलं पेज नंबर एकशे नव्याण्णववर आहे राईट म्हणजे तुम्हाला आता ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम सांगत असताना त्याच्या अगोदरची माहिती तुम्हाला कल्पना द्यावी लागेल बरोबर कोणती नर्वस सिस्टीम चेता संस्था ज्याला आपण म्हणतो चेता संस्थेचे तीन भाग आहेत एक सेंट्रल नर्वस सिस्टीम पेरिफेरल नर्वस सिस्टीम आणि ॲटोनॉमस नर्वस सिस्टीम सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये काय येतं तर त्याचा इतिहास सांगितला आपण पेरिफेर नर्वस सिस्टीममध्ये काय येतं तर तेही सांगितलं परत एकदा सांगतो नर्वस सिस्टीममध्ये या ठिकाणी काय चेता संस्था मेंदू स्पायनल कॉर्ड स्पायनल नर्व हे सगळे येतात नर्व वगैरे सर्व शरीरामध्ये भिनलेला नर्व वगैरे येतात मग त्याच्यामध्ये तीन भागास मी सांगितलेलं आहे सेंट्रल नर्वस सिस्टीम सेंट्रल नर्वस सिस्टीम या शब्दामध्येच अर्थ आहे सेंटरमध्ये असणारा आता सेंट्रल नर्वस सिस्टमच्या सेंटरमध्ये असणारा बरोबर काय आहे ब्रेन आणि स्पायनल कॉड आहे लक्षात आलं हा सेंट्रल नर्वस सिस्टीमचा भाग संपला पेरिफेरल नर्वस सिस्टीम म्हणजे काय जे, का जे सेंट्रल नर्वस सिस्टीमपासून आता मेंदू आणि स्पायनल कॉडपासून जे नर्व निघालेले आहेत आणि शरीराच्या वेगवेगळ्या पेशीपर्यंत शरीरामध्ये सगळीकडे भिरलेले आहेत तर त्याला पेरिफरल नर्वस सिस्टीम फोन असं म्हणतो कळालं हे तुम्हाला या ठिकाणी बरोबर आहे त्याच्यानंतर आता तिसरा या ठिकाणी बागा भाग आहे ॲटॉनॉमस नर्वस सिस्टीम आता पेरिफरल नर्वस सिस्टीम व्हॉलंट्री आहे व्हॉलंट्री म्हणजे आपल्या इच्छेनुसार आपण नियंत्रित करू शकतो मला बोलायचं का नाही मला काम करायचं का नाही लिखाण करायचं का नाही बघायचं का नाही बरोबर आहे चव घ्यायची का नाही कानामध्ये ऐकायचं का नाही हे सगळे व्हॉलंट्री झाले चालायचं का नाही बसायचं का नाही बरोबर काय कृती करायची का नाही हे सगळे व्हॉलंट्री झाले इनव्हॉलंटरी म्हणजे याचा अर्थ असा की आपण आपल्या इनव्हॉलेंटरी म्हणजे आपण त्याला नियंत्रित करू शकत नाही उदाहरणार्थ हृदयाचे ठोके हृदयाची मोमेंट आपण नियंत्रित करू शकत नाही ऑटोमॅटिक चालणारी प्रक्रिया आहे अन्न स्टमकमध्ये अन्नातलं पचन आपण नियंत्रण करू शकत नाही ऑटोमॅटिक चालतं रक्ताचं सर्क्युलेशन आला काय म्हणतो रक्ताचं रक्ताचं सर्क्युलेशन बरोबर आहे बर रक्ताचं सर्क्युलेशन हे सुद्धा आपण नियंत्रण करू शकत नाही ऑटोमॅटिक चालणाऱ्या ना प्रक्रिया ती बरोबर आहे रक्ताचं सर्क्युलेशन आहे किंवा आणखी शहरामध्ये किडनीचं फंक्शन आहे किंवा अन्न घेतल्यानंतर आपण अन्न पचणे वगैरे हे अभिक्रिया वगैरे चालते हे आपल्या हातामध्ये नाही हे सर्व म्हणजे फिजिओलॉजिकली जे काही असेल तर ते ॲक्टोनॉमस नर्वस सिस्टीममुळे कंट्रोल होत असतात भूक लागणे आहे ताण लागणे आपल्याला कसं कळतं त्या ठिकाणी भूक लागली कशी कशी कळते आपल्याला ते ॲटॉनॉमस नर्व्ह सिस्टीम त्याचे नर्व त्या ठिकाणी आपल्याला हां आपल्याला भूक लागली पोटामध्ये अन्न काय नाही हे कळतं आपल्याला कळालं त्याचाच तो भाग आहे या ठिकाणी आता त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत सिंपेथेटिक आणि पॅरासिंपेथेटिक सिंपेथेटिक म्हणजे जे काही इंटरनल जे ऑर्गन आहे तर त्याच्याद्वारे त्या ठिकाणी त्याची गती वाढवली जाते ॲक्सलरेट द फंक्शन ऑन ऑफ द विसरल ऑर्गन विसरल ऑर्गन म्हणजे आपल्याला जी न दिसणारी जी ऑर्गन आहे त्याची गती वाढवली जाते आणि पॅरासिम्थेटिकमध्ये पॅरासिम्पॅथेटिकमध्ये नर्वस सिस्टममध्ये डाऊन द फंक्शनिंग ऑफ द व्हिसरल ऑर्गन त्या व्हिसरल ऑर्गनची फंक्शन ती गती कमी केली जाते असा त्याचा अर्थ आहे एवढाच या ठिकाणी भाग आहे आता मी तुम्हाला या ठिकाणी विश्लेषण स्वरूपामध्ये लाईन टू लाईन सगळं या ठिकाणी तुम्हाला सांगतो आता बघा या ठिकाणी काय अटॉनॉमस नर्वस सिस्टीम शॉर्टमध्ये एन एस असं म्हणतात अटॉनॉम नर्वस सिस्टीम ट्रान्समिट द इम्पल्सेस फ्रॉम सी एन एस टू इनव्हॉलंटरी ऑर्गन अँड स्मूथ मसल ऑफ द बॉडी का या ठिकाणी ट्रान्समिट द इम्पल्सेस इम्पल्सेस तुम्हाला लक्षात आलेलं आहे जे काही माहिती असेल त्याचं ज्ञान आपल्याला जे काही प्रे जे काही आपल्याला त्याचं ज्ञान मिळणार त्याला इम्पल्सेस म्हणतात भूक लागली आपल्याला भूक लागण्याचं ते इम्पल्सेस त्याचं ज्ञान आपल्याला मिळणे तहान लागलेली आपल्याला पाणी नाही हे आपल्याला कळण्याचं ते इम्पल्सेस त्याला आपल्याला इम्पल्सेस म्हणायचं ओके अशा प्रकारचं मग का या ठिकाणी ॲटॉनॉमस ऑटोनॉमिक ॲटॉनॉमिक नर्वस सिस्टीम ट्रान्समिट द इम्पल्सेस फ्रॉम फ्रॉम सी एन एस मेंदू आणि स्पायनल कॉर्डपासून तर कुठपर्यंत द इनव्हॉलंटरी ऑर्गन इनव्हॉलंटरी म्हणजे जे आपल्या नियंत्रणात नसतात ऑर्गन विसरल ऑर्गन विसरल म्हणजे न दिसणारे शरीराच्या आत असणारे असा त्याचा अर्थ आहे ओके अँड स्मूथ मसल ऑफ द बॉडी आता बॉडीचे मध्ये असणारे जे स्मूथ मसल्स आहेत त्यांचा तो संदर्भ ए एन एस आता ॲटॉनॉमस शॉर्टमध्ये एन एस म्हटलं जातं

बरोबर आहे स्मूथ मसल म्हणजे आपल्या शरीरामध्ये असणारे स्मूथ मसल जे की आपल्याला ते आपल्याला दिसून येत नाही त्या ठिकाणी बरोबर आहे त्याच्यानंतर ग्लँड्स ग्रंथी असा तथा इत्यादी इन दिस इम्पल्सेस आर कंडक्टेड फ्रॉम द सेंट्रल नर्वस सिस्टीम बाय अन एक्झॉन दॅट सेनॅपसी विथ अन अॅटॉनॉमस गँगिओन काय म्हणतं त्या ठिकाणी सेंट्रल नर्वस सिस्टीमपासून निघालेलं त्या ठिकाणी नर्व आहे आणि नरचा डेट म्हणजे ॲक्झॉन आणि ॲक्झॉन आणि दुसरं त्याला अटॅचमेंट असलेले सिरॅप्सी म्हणजे त्याच्यातून गॅप राहून त्या ठिकाणी जसं आपण कनेक्शन आपण म्हणतो ना तसं मग तिथून त्या ठिकाणी इम्पल्सेस ट्रान्सफर होत असतात असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी विथ अन अॅटॉनॉमस गँगलिओन मग त्या ठिकाणी त्या नरला सुद्धा गँगलियाचा भाग असतो गँगलिया म्हणजे त्या नरमध्ये असणारा फुगलेला भाग ज्याला गँगलुन असं म्हणतात बरोबर आहे इट इज प्री गॅंग्लॅनिक न्यूरॉन त्याला आपण न्यूरॉनच्या अगोदरचं प्री गॅंग्लॅनिक असं म्हणतो द सेकंड न्यूरॉन इन दिस गॅंग्लॅनिक पाथवे हॅज अन एक्झॉन दॅट एक्सटेंड फ्रॉम ॲटॉनॉमिक गँगल्युन टू अन इफेक्टर ऑर्गन इज नोन ॲज पोस्ट गॅंग्लुनिक न्यूरॉन पोस्ट म्हणजे त्याच्या नंतरचा भाग बरोबर असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आता सेकंड न्यूरॉन इन दिस गँग्ल्युअन पाथवे म्हणजे त्याचा मार्ग त्या ठिकाणी दाखवलेला आहे हॅज अॅन ॲक्झॉन दॅट एक्सटेंड फ्रॉम ॲटॉनॉमिक गँगलियन टू एन इफेक्टर ऑर्गन ॲटॉनॉमिक गँगलियनपासून तर इफेक्टर ऑर्गन जिथे तिथे जिथे त्याचा त्याचा परिणाम व्हायचा इफेक्टर ऑर्गन म्हणजे जिथे परिणाम होणार आहे समजा भूक लागली तुम्हाला फोटामध्ये कवळे ओरडा लागले त्याचं सेन्सेशन तुम्हाला झालं बरोबर मग तुम्ही भूक तर तुम्ही जेवण करून घेतला त्या ठिकाणी काय झालेलं त्याचं इफेक्ट त्याचा परिणाम तुम्हाला त्या ठिकाणी ओके झालं त्या ठिकाणी ते तिथे माहिती आपल्याला मेंदूला मिळाले बरोबर असा त्याचा अर्थ अटा भूक लागली तहान लागली असं जे काही असेल ते अॅटॉनॉमिक नर्वस सिस्टीम कन्सिस्ट ऑफ सिम्पॅथॅटिक आणि पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम आत्ता सांगितलं याचे दोन भाग या ठिकाणी सांगितलेले आहे सिम्पॅथॅटिक आणि पॅरासिम्पॅथॅटिक असं म्हणून तुम्हाला सांगितलेलं आहे बरोबर आहे आता त्याच्यामध्ये नंबर ए आहे सिम्पॅथॅटिक आहे नर्वस सिस्टीम आणि त्याच्या वरचासुद्धा भाग आहे त्या ठिकाणी आहे आता ते वरच्या भागाचं तुम्हाला ते जनरल माहिती असल्यासारखं आहे त्या ठिकाणी कोणाला काही प्रॉब्लेम झाला असेल तर ते कसं तर ते संदर्भ त्याचं काही तेवढंही नाही आता सिम्पॅथेटिक नारो सिस्टीम ह्याच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज थोरॅको लुंबार आउटफ्लो काय म्हणते या ठिकाणी बघा थोरॅको म्हणजे थोरॅसिक रिजनमध्ये असणारा भाग आणि लुंबार म्हणजे कमरेचा भाग आता त्याचा संदर्भ पुढे येत या ठिकाणी इट इज ओरिजिनेट इन द इट इज ओरिजिनेटेड इन द थोरॅसिक अँड लुंबार रिजन ऑफ स्पायनल कॉर्ड आता टी वन टू येल थ्री काय म्हणतो या ठिकाणी टी वन म्हणजे टी वन म्हणजे थोरॅसिक थोरॅसिकवर टीपर्यंत बारा असतात बरोबर आहे ते तर पहिल्यापासून तर लुंबारमध्ये पाच असतात मात्र तिसऱ्यापर्यंत म्हणतात त्या ठिकाणी बरोबर स्पायनल कॉर्डचे नर्तीतपर्यंत गेलेले अँड कन्सिस्ट ऑफ कन्सिस्ट ऑफ थर्ट कन्सिस्ट ऑफ ट्वेंटी टू पेर्स ऑफ सिम्पथेटिक गँगलिया किती पेअर आहे त्या ठिकाणी सिम्पॅथेटिकचे गँगल्याचे ट्वेंट बावीस आणि खरं तर त्या ठिकाणी स्पायनलवर किती असतात त्या ठिकाणी त्याची कितीची जोडी असते थर्टी वनची त्याच्यापैकी बावीस असं म्हणतात त्या ठिकाणी वीच लाय ऑन ए पेअर ऑफ सिम्पॅथेटिक कॉर्ड अँड लॅटरल साईड ऑफ द स्पायनल कॉर्ड लॅटरल साईड म्हणजे हे स्पायनल ते लॅटरल साईडनं निघतात त्या ठिकाणी ते असा त्याचा अर्थ आहे द प्री गँगलेनिक नर्व फायबर आर शॉर्ट कसे असतात त्यांनी आर शॉर्ट अँड पोस्ट गॅंग्लॅनिक नर्व फायबर आर लॉन्ग पोस्ट म्हणजे गॅंग्लॅन पर्टिक्युलर असणारा त्याचे नर्व फायबर लांब असतात अड्रिनल अँड नॉर ऍड्रिनल इज अ प्रोड्युसड ऍट द टर्मिनल एंड ऑफ पोस्ट गॅंगलॅनिक नरव फायबर ऍट द इफेक्टर ऑर्गन ऍड्रिनल नॉन ऍड्रिलन जो काही भाग आहे त्याच्यामध्ये असणारा टर्मिनल पोस्ट गँग्रियानिक नर्व फायबर ॲट द इफेक्टर ऑर्गन इफेक्टर ऑर्गन म्हणजे आपल्याला त्या ऑर्गनची जाणीव होणारा भाग असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी इट इज ऑल्सो कॉल ॲज ॲड्रिनेजेनिक फायबर्स म्हणून त्याला काय म्हणतात आयड्रिजेनिक फायबर्स म्हणतात सिंपॅथिक नर्वस सिस्टीम कंट्रोल द बॉडी ॲक्टिव्हिटी बघा सिंट्र नर्वस सिंपेथिक नर्वस सिस्टीम काय करतात बॉडीची ॲक्टिव्हिटी कंट्रोल करतात ड्युरिंग ड्युरिंग एमर्जन्सीज फाईट अँड फ्लाईट रेस्पॉन्स फाईट and फ्लाईट म्हणजे आपण कशासाठी ते झगडतो बरोबर फाईट म्हणजे झगडणे फ्लाईट म्हणजे त्याच्याशी आपण स्ट्रगल करणे त्या ठिकाणी फाईट होऊन त्या ठिकाणी फ्लाईट होणे फ्लाईट होणे म्हणजे खरं तर याचा शब्द ओढणे असा अर्थ होतो त्या ठिकाणी बरोबर आहे म्हणजे त्याच्याशी आपण त्या ठिकाणी त्या ठिकाणी त्याला म्हणजे त्या ठिकाणी त्याला तेवढं उत्साहित आपण रेस्पॉन्स देणे असा अर्थ आहे इट हॅज एक्स एक्सक्युटरी अँड स्टिम्युलेटिंग इफेक्ट ऑन मोस्ट ऑफ ऑर्गन ऑफ द बॉडी बघा हे काय अशा प्रकारचं त्या ठिकाणी बॉडीवर इफेक्ट करतो एक्सेप्ट इन डायजेस्टिव अँड एक्सक्युरिटिव्ह सिस्टीम डायजेस्ट सिस्टीम अँड एक्सक्युरिटिव्ह सिस्टम या दोघा भागाचा सोडून असा त्याचा अर्थ आहे आता एक्सक्युरिटिव्ह सिस्टमचा भाग आता कसं एक्सक्युरिशन लागलं तर आपल्याला कळत नाही डाय सिस्टीमचं अन्न कसं पचू लागलं आपल्याला कळते का नाही कळते ॲटोमॅटिकली चालते असं अर्थ आहे ओके हां चला आता बघा या ठिकाणी त्याच्यानंतर आता या ठिकाणी पुढं दिलेलं आहे टेबल दिलेलं आहे कसलं टेबल दिलेलं या ठिकाणी आता त्या ठिकाणी काय म्हणलेलं या ठिकाणी कंपेरिजन म्हणतं त्या ठिकाणी कंपॅरिझन बिटवीन द सिम्पॅथेटिक आणि पॅरासिम्थॅटिक नर्वस सिस्टीम या दोन्ही नर्वस सिस्टीमचं त्या ठिकाणी आपल्याला कंपेरिजन करायचं आहे बरोबर आहे ऑर्गन कोणता आहे हार्टबीट बरोबर आहे हृदयाचे ठोके सिम्पॅथेटिकमध्ये काय होतं तुम्हाला वाढतात आणि पॅरासिम्पथेटिकमध्ये डिक्रीज होता तुम्हाला उद्या सांगितले मी तुम्हाला बरोबर आहे एक काम मध्ये अँटॅगोनस्टिक होतो अँटॅगॉनोस्टिकमध्ये एकमेकांच्या विरुद्ध एकमेकांच्या विरुद्ध होत असल्यामुळेच आपल्याला त्याला नियंत्रित करता येतं असा त्याचा अर्थ ओके चला त्याच्यानंतर आता बघा पुढे ब्लड वेसल्स ब्लड वेसल या ठिकाणी सिम्पॅथिक काय कॉन्स्टिक अंकुंचन पाहुणे आणि डायलेट्स डायलेट म्हणजे एक्सपाड होणे एक्सपाड जिसको चौडाई बरोबर फैलाव होणे असा त्याचा अर्थ आहे जरा त्याच्यानंतर आर टी बी पी आर रक्त वाहणारं त्याचं ब्लड प्रेशर आता सिम्पेथिकमध्ये वाढतं आणि पॅरासिम्पॅथेटिकमध्ये डिक्रीज होतो असा त्याचा अर्थ आहे पीपिल ऑफ आय मध्ये डोळ्याचे मध्ये असणारा पीपलचा भाग द्यायला आपण म्हणतो आता ह्याच्या याच्यानंतर या आर्टिकलच्या नंतर, आर्टिकल नंतर ते आयचंच आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत डायलेट्स तो फैला होतो आणि इकडं पॅरासिंथे म्हणजे कॉन्स्टिक अंगुंजन होतो बरोबर कमी होतो असा त्याचा अर्थ आहे त्याच्यानंतर गॅस्ट्रो इंटस्टायनल आता गॅस्ट्रो इंटरनस म्हणजे कसली जठरची आणि इंटस्टाईनची इथं दिलं आहे स्टमक आणि इंटस्टाईन त्याची का होतं त्या ठिकाणी रिटार्ड पेरिस्टॅलिसिस बरोबर आहे आता रिटार्ड म्हणजे त्या ठिकाणी ते स्लो डाऊन होणे प्रेस्टायलिस्ट म्हणजे आंतरचेतन आंतरचलन ज्याला आपण म्हणतो आंतरचलन आतलं जे चालणारी आतल जी अभिक्रिया आहे ती काय होतं त्या ठिकाणी रिटार्ड म्हणजे मंदावते असा त्याचा अर्थ आणि ते ॲक्सेल्ट अक्सलर म्हणजे गतीने फास्ट चालणे काय होऊन काय काय चालतं अंतरचलन आतली जी च अभिक्रिया आहे प्रक्रिया गतीत होणे असा त्याचा अर्थ युरिनरी ब्लॅडर बरोबर आहे युरिनरी ब्लॅडर सिम्पॅथेटिकमध्ये का होतं रिलॅक्सेस द ब्लॅडर ब्लॅडर रिलॅक्स होतो आणि इकडं रिले, कॉन्स्टिक द ब्लॅडर कॉन्स्टिक म्हणजे अंकुचन पावणे संकुचित होणे म्हणजे त्याला कॉन्ट्रॅक्ट होणे ज्याला आपण म्हणतो म्हणजे अंकुचन पाहणे असा त्याचा अर्थ आहे राईट अशा प्रकारचं या ठिकाणी हे नर्स दोन्ही काम केलं जातं एक वाढ होतंय एक कमी करते म्हणून मेंटेन दोन्हीचे म्हणून बॅलन्स चालतं असा त्याचा अर्थ आहे ओके आता मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे इथे या ठिकाणी बघा एचा भाग सांगितला आता पॅरासिम्पथेटिक नर्वस बरोबर आहे आता पॅरासिम्पॅथेटिक नर्वसमध्ये या ठिकाणी कोणता भाग काय आहे हे आपण या ठिकाणी थोडंसं या ठिकाणी बघणार आहोत या ठिकाणी पॅरासिम्पॅथेटिकमध्ये काय इट इज ऑल्सो एज क्रॅनिओ सॅक्रल आउटफ्लो क्रॅनिओ सॅक्रल आता या ठिकाणी क्रॅनियलपासून क्रॅनियल कॅपिबिलिटीपासून तर सॅक्रल म्हणजे माकडहाटच्या वर असणारा जो खाली लुंबार व्हर्टिब्रेचा प्लेट आहे तिथपर्यंत असं म्हणत आहे इट कन्सिस्ट ऑफ ब्रँचेस फ्रॉम क्रॅनिय मेंदूचा भाग त्या ठिकाणी आला किती थर्ड सेवंथ नाईन्थ आणि टेन्थ नर्व बरोबर तिसरी सातवी नववी आणि दहावी नर्व आणि त्याच्यानंतर सॅक्रल सॅक्रल म्हणजे लुंबार व्हर्टिब्रेचा खालचा भाग त्या ठिकाणी असणारा एक चौ त्रिकोणी प्लेट असल्यासारखी असते त्या ठिकाणी आणि ती प्लेट अशी तयार झालेली असते चार पाच व्हर्टिब्रीनं फ्यूज होऊन एक त्रिकोणी प्लेट त्याला सॅकरल असं म्हणतात त्याच्यामध्ये दुसरा आणि तिसरा क्रमांक दिलेला आहे अँड स्पायनल फोर्थ नरव स्पायनलची चौथी नर इट कन्सिस्ट ऑफ गँगलिया विच आर व्हेरी क्लोज ऑर विद इन द वॉल ऑफ द इफेक्टर ऑर्गन इफेक्टर ऑर्गनच्या वॉलपर्यंत त्या ठिकाणी म्हणत आहे द प्री गँग्लिअनिक नर्व आर लाँग प्री गँग्लॅनिक नर गँग्लेनच्या अगोदरची नर्व हे लांब असते आणि पोस्ट गँग्लेनिक नर आर शॉर्ट आणि ह्याच्या अगोदर त्याच्यामध्ये सिम्पथेटिकमध्ये त्याचं उलटं होतं असा त्याचा अर्थ आहे त्याच्यानंतर आसिटाकोलाइन आसिटाकोलाइन इज प्रोड्युसड ॲट द टर्मिनल एंड ऑफ द पोस्ट गॅंग्लॅनिक नर्व्ह ॲट द इफेक्टर ऑर्गन दीज आर ऑल्सो कॉल्ड ॲज चोलिनजेरिक फायबर्स बघा कोणतं फायबर्स म्हणतात त्याला च्युलिन च्युलिनिअर जेनिक फायबर्स असं म्हणतात त्या ठिकाणी ओके आता कशाला काय नाव देतात त्यांनी ते सांगितलेलं आहे त्याच्यानंतर आता बघा पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम इट इज ए अँटागोनस्टिक टू सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम काय म्हणतं या ठिकाणी काय म्हणलं तुम्हाला अगोदर मी सांगितलेलं आहे पॅरासिम्पॅथिक नर्वस सिस्टीम हे काय आहे अँटागोनस्टिक विरुद्ध चालते कोणाच्या सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमच्या सुद्धा बघितलेलं आणि ह्याच्या अगोदर सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे इट ब्रिंग्स बॅक टू नॉर्मल ब्रिंग्स टू बॅक टू नॉर्मल बॅक म्हणजे पुन्हा गतीत वाढलेली असेल तर पुन्हा त्याला पाठीमागे घेऊन नॉर्मल करतो खूप पडलं आलं त्या ठिकाणी तेवढं मी नाही मिडियममध्ये बॅक ठेवून आणि त्याला नॉर्मल करणे ऑल ॲक्टिव्हिटी विच आर स्टिम्युलेटेड बाय द सिम्पॅथेटिक सिस्टीम इट अल्सो कॉल्ड हाऊसकीपिंग सिस्टीम हाऊसकीपिंग म्हणजे घरात जसं आपण ठेवलं आहे तशा पद्धतीने म्हणजे तसं तसं काम चालतं त्या ठिकाणी की म्हणजे ठेवलेली वस्तू जी आहे व्यवस्थित असा तथा अर्थ आहे इट हॅज ॲन इनहिबिटरी इफेक्ट ऑन द मोस्ट ऑर्गन आता ह्याचं हिचा, ह्याच्यामुळे काय होतं त्या ठिकाणी इनहिबिटिंग इफेक्ट इनहिबिटिंग मोस्ट ऑफ द ऑन द मोस्ट ऑफ द बऱ्याच ऑर्गनवर त्याच्यावर त्या ठिकाणी का होतो इनिबिट करणे मारा करणे नियंत्रण करणे असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी आला बरोबर आहे म्हणजे दाब टाकून प्रेशर टाकून त्याच्यावर असा त्याचा अर्थ हावेव्हर द ॲक्टिव्हिटी लाईक दोज ॲक् असोसिएटेड विथ डायजेशन पेरिस्टायलिसिस बरोबर आहे पेरिस्टायलिसिस मिक्सच्युरेशन आता पेरिस्टॅलिसिस तुम्हाला अगोदर सांगितलं अंतरचलन अंतराभिक्रिया चालणार आहे आणि मिक्सच्युरेशन म्हणजे या ठिकाणी काय आहे म्हणजे पुन्हा पुन्हा जी लघवी जी येते त्या ठिकाणी त्या त्या संदर्भाला असा शब्द उच्चारलेला आहे विच आर इनहिबिटेड बाय सिम्पॅथेटिक सिस्टीम आर दस ॲक्सलेटेड बाय द पॅरासिम्पॅथेटिक सिम्पॅथेटिक सिस्टीम बरोबर आहे एक त्या ठिकाणी मारा करते दाबलं जातं दुसरं वाढवलं जातं हे अगोदर सांगितलं तुम्हाला मी द आन्सर टू ऑल दिस क्वेश्चन आर द प्रझेन्स ऑफ ए सेन्सरी सिस्टीम इन अवर बॉडी बघा याचा आन्सर या ठिकाणी कोणा सेन्सरी सिस्टीमद्वारे त्या ठिकाणी होतो असा तसा म्हणते म्हणजे सेन्सेशन होणे जाणणे इट कन्सिस्ट ऑफ सिम्पल कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर कॉल्ड ए सेन्सरी रिसेप्टार सेंसरी रिसेप्टार म्हणजे स्वीकारणार रिसेप्टर बरोबर आहे आता मात्र बघा या ठिकाणी सेंसरी रिसेप्टार सेंसरी रिसेप्टार बरोबर हा पूर्ण भाग या ठिकाणी हे बोर्डाच्या परीक्षेमधून उमिट केलेलं आहे आता दोन हजार तुमची बारावीमध्ये जी परीक्षा होणार आहे तुमची बारावीमध्ये जी परीक्षा होणार आहे बरोबर आहे या ठिकाणी त्याला त्या ठिकाणी तिथं पेन्सिलनं तुम्ही त्याला कट करा तुम्ही वाटलं तर पेन्सिलनं त्याला फुल्ली मारा सेन्सरी रिसेप्टार कुठपर्यंत मारणार त्या ठिकाणी इंटरनेट माय फ्रेंड जो आहे ना तिथपर्यंत त्या ठिकाणी पेन्सिलनं फक्त मारा म्हणजे हा भाग तुम्हाला आता तुमची येणारी जी बोर्डाची जी परीक्षा दोन हजार वीस एकवीसमध्ये होणारी मार्च दोन हजार वीस एकवीसमध्ये होणारी बोर्डाची जी परीक्षा आहे त्या परीक्षेमध्ये याच्यावर प्रश्न विचारला जाणार नाही मात्र नीट परीक्षा आणि सी टी परीक्षेसाठी मात्र याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो असा त्याचा अर्थ आला ओके आता तरी मी तुम्हाला या ठिकाणी कोणाकोणाला नीटचं सी डीचा अभ्यास करावा लागतं म्हणून तुम्हाला मी हे थोडं शिकवतो थोडंसं फास्ट गतीमध्ये का असणार तुम्हाला त्याची जाणीव होऊन होऊ देते आता रिसेप्टर वारंचा या शब्दाचा अर्थ सांगितला रिसीव करणारा बरोबर तुमचं तुम्ही वाटलं तर नको असेल तर तुम्ही अंडरलाईन करून तिथं ते त्या ठिकाणी घ्या अंडरलाईन करायचं फुल्ली मारा देतात ते हां या पुस्तकामध्ये मी आखणी केलेली आहे तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी आखणी करून घ्या बघा रिसेप्टर ऑर्गन या ठिकाणी काय आहे सेन्सरी रिसेप्टर आर सम स्पेशलाइज्ड स्ट्रक्चर काय म्हणतात सेन्सरी रिसेप्टर सेन्सर म्हणजे सेन्सेशन म्हणजे काय सेन्सरी म्हणजे सेन्सेशन ते तर जाणीव ज्ञानेंद्रिय ज्ञानेंद्री आपण म्हणतो ज्ञान मिळेल आपल्या शरीरामध्ये पाच ज्ञानेंद्रिय आहेत नाक नाक डोळे कान जीभ त्वचा बरोबर त्याच्यातून आपल्याला सेन्सेशन मिळतो ज्ञान मिळतो त्या ठिकाणी बरोबर असा तसा अर्थ आहे म्हणून सेन्सरी रिसेप्टार आर सम स्पेशलाइजड स्ट्रक्चर हे खास असं स्ट्रक्चर आहे इन द बॉडी टू रिसीव द व्हेरीयस स्टिम्युलाय वेगवेगळ्या प्रकारचे स्टिम्युला रिसीव केला जातो फ्रॉम एक्सटर्नल ऑर इंटरनल एनवायरमेंट आपल्या शरीराच्या बाह्य भागाकडून किंवा अंतर्गत भागाकडून बाह्य एक्सर म्हणजे बाह्य भाग आता हे त्वचा जी ना कान वगैरे आहे आपण डोळे वगैरे जे आपलं हे बाह्य भाग झाले त्या ठिकाणी आता अंतर्गत अंतर्गत म्हणजे आपल्याला भूक लागली त्याची जाणीव होणे बरोबर आहे का ते सेन्सेशन आपल्याला कळते तहान लागली बरोबर आहे त्याच्यानंतर बघा द नेचर ऑफ द रिसेप्टार इज आता ह्याचं नेचर रिसेप्टर कसा आहे नेचर ऑफ द रिसेप्टार इज डिफाईन्ड बाय ए टाईप ऑफ स्टिम्युलाय नेचर कशा प्रकारचे रिसेप्टर आहे ते त्याच्यावर कोणत्या प्रकारच्या स्टिम्युलाय आहे त्याच्यावरून ठेवलेला था जातो बरोबर आहे स्टिम्युलाचा अर्थ लक्षात आला तुम्हाला त्या ठिकाणी भूक लागली भूकेचं सेन्सेशन हो नाही तहान लागली त्याची स्टिम्युला आहे बरोबर आहे आणखीन आपल्याला बघितलं बघितल्यानंतर जे बेर चव घेतली चवीचं स्टिम्युला त्याचा असा तथा अर्थ ओके हां दॅट इट कॅन रेस्पॉन्ड टू फॉर एक्झाम्पल ए फोटो रिसेप रिसेप्टार रेस्पॉन्ड टू लाईफ फोटो रिसेप्टार म्हणजे फोटो म्हणजे दृष्टीमध्ये लाईट आपल्याला दिसणारी ती प्रकाश असल्यानंतर What exactly is the meaning of receptor? At the receptor, the exact meaning it impulses that when a specialized type of stimulus reaches the sensory neuron receptor, it causes the production of an action potential in it, and this action potential is carried out in the form of the an receptor बरोबर आहे रिसेप्टर त्याचं वैज्ञानिक भाषेमध्ये सगळं डिटेल्स सांगितलं आता आपल्या गौंडळ भाषेमध्ये रिसेप्टर म्हणजे जे आपल्याला ज्ञानेंद्रिय जे ज्ञानापासून जे पाच ज्ञानेंद्रिय त्याच्यापासून जे काही ज्ञान मिळतं ते म्हणजे ना कॉमनमध्ये सांगितलेलं आहे बरोबर आहे कॉमनमध्ये असा तथा अर्थ अरे देख मला हे अरे अरे रे हाय आला आला राईट ओके कट झालं तयार थांबा ओके त्याच्यानंतर आता या ठिकाणी बा सगळं पूर्ण आलं दीज इम्पल्सेस आर कंडक्टेड टू द डिफरंट फंक्शनल एरिया ऑफ द ब्रेन फॉर प्रोसेसिंग द इंटरप्शन इंटरप्रिटेशन का म्हणतात या ठिकाणी दीज इम्पल्सेस अशा प्रकारचे इम्पल्सेस कंडक्ट होतात टू डिफरंट फंक्शनल एरिया आपल्या मेनूमध्ये वेगवेगळे फंक्शनल एरिया आहेत त्यांना त्याचं त्याचं ज्ञान मिळतं वासाचं ज्ञान मेनूमध्ये असणारा ऑल फॅक्टरी लोब आहेत तिथे करणार त्या ठिकाणी बरोबर आहे पाहण्याचा दृष्टिकोनाचं आपल्याला हॉस्पिटलच्या भागामध्ये पाठीमागे तिथे त्या ठिकाणी करणार कानाचं ऐकण्याचं आहे टेम्परल लोबमध्ये त्या ठिकाणी करणार आपल्याला क त्या भागामध्ये करणार म्हणजे वेगवेगळे जसे भाग असतील तर त्या ठिकाणी वेगवेगळे इंटरप्रिटेशन म्हणजे इंटरप्रिटेशन म्हणजे जे काही तिथं झालेलं ते आता 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 क्युरिसिटी ऑफ द बॉक्स बॉक्स आता हे बॉक्सच्या संदर्भामध्ये उत्सुकता एव्हरी वॉन्डर ॲज टू हाव वी आर एबल टू अंडरस्टँड द स्मेल ऑफ द फर्स्ट शोअर ऑफ रॅन आर सडन चेंज इन द क्लायमेट का होतं त्या ठिकाणी उन्हाळा आहे उन्हाळ्यामध्ये त्या ठिकाणी गरम अशी ज जमीन झालेली असते ज्यावेळेस पाऊस पडतो तर मातीचा एक वेगळाच सुगंध येतो म्हणजे त्यावेळेस लक्षात येतं की क्लायमेट बदल आले वातावरण बदल आले पावसाळा सुरू होऊ लागलाय असा त्याचा अर्थ होतो हे आपल्याला जाणवतो त्या ठिकाणी बरोबर असं उदाहरण दिलं त्या ठिकाणी हाव आर वी आर एबल टू हेअर चिरपिंग ऑफ द बर्ड्स अँड रिकग्नाइज द साऊंड ऑफ द बर्ड्स म्हणजे काय आपल्या कानामध्ये काही पक्षी पावसाळा सुरू झाला तर कोकिळा त्या ठिकाणी एक विशिष्ट प्रकारामध्ये आवाज करत असते बरोबर आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला लक्षात येतं आहे त्याच्यामुळे आपल्याला काय लक्षात येते की या ठिकाणी वातावरण बदल आलं आहे हाव हाव वी हाव कॅन वी सी अँड एन्जॉय द ब्युटिफुल कलर ऑफ द नेचर आफ्टर द सनराइज सनराइज म्हणजे सन सनराइज म्हणजे सूर्य उगत असताना बरोबर आहे सू सनराईज म्हणजे सूर्य उगवताना निसर्गाचं काय सकाळी सकाळी आपल्याला जर वातावरण जर बघितलं तर किती प्रफुल्लित सकाळ दिसते आपल्याला असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी परत त्याच्यानंतर इंटरनेट माय फ्रेंड्स असं म्हटलेलं आहे फाइंड आउट द फिफ्थ कॅटेगरी ऑफ टेस्ट कॉल उमे मी अपार्ट फ्रॉम द फोर रिकग्नाइज वन्स सॉल्टी सुअर स्वीट बिटर सॉल्टी म्हणजे म्हणजे आता हे चवीचं संदर्भ सांगितलेलं आहे सॉल्टी म्हणजे खारट त्या ठिकाणी सुअर म्हणजे आंबट स्वीट म्हणजे गोळ बिटर म्हणजे कडू यांची चव आपल्याला कशी होते तर इंटरनेटवरून आपल्याला या ठिकाणी त्याची माहिती मिळते असा त्याचा अर्थ आहे आता त्याच्यानंतर तर बघा क्लासिफिकेशन ऑफ रिसेप्टर आता आपले जे काही रिस्यू करणारे जे ऑर्गन्स आहेत बरोबर आहे पाच ज्ञानेंद्री जी आपल्या शरीरामध्ये आहेत त्याच्यावरून त्या ठिकाणी हे रिसेप्टर पडलेले आहेत बरोबर आहे पाच या ठिकाणी आहेत दिलेले आणि त्याच्यामध्ये पाचमध्ये सुद्धा काही बायफर्गेशन आहे आणि हे आता ह्याच्यामध्ये पाचमध्ये या ठिकाणी बघा या ठिकाणी क्लासिफिकेशनमध्ये रिसेप्टर आर क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ देअर लोकेशन जिथे आहे त्याच्यावरून त्याचा फरक पडलेला आहे फंक्शन देअर सेन्सिटिविटी टू स्पेसिफिक स्ट्युम्युलाय देअर क्लासिफिकेशन इज गिव्हन इन ए फॉलोइंग चार्ट आता हे टेबल दिलेलं आहे बरोबर चार्टच्या स्वरूपामध्ये बरोबर आहे आता हे कुठं आहे त्या ठिकाणी हे दिलेलं आहे नंबर एक याच्यामध्ये एक्झो रिसेप्टार एक्झो म्हणजे बाहेर जे पाच ज्ञानेंद्रिय आहेत ना आपले तेसे रिस्यू द एक्स्टर्नल स्टिम्युला याच्याद्वारे आपण बाहेरचं स्टिम्युला रिसिव्ह करतो नंबर एक ए फोटो रिसेप्टार आता फोटो म्हणजे काय फोटो म्हणजे दिसणारा सॉरी 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 फोटो नाही फोनो रिसेप्टर आहे हां फोनो म्हणजे ऐकण्याचं बरोबर ह्याचं लोकेशन कुठं आहे त्या ठिकाणी इंटरनल इयर ऑर्गन कॉर्टी कानामध्ये इयर म्हणजे कानामध्ये ह्याच्यामुळं काय फंक्शन होतो आवाज होतो वा आवाज म्हणजे वाज जायचा त्या ठिकाणी त्या ठिकाणी काय साऊंड आवाजाचं ज्ञान आपल्याला मिळतो बघा त्याच्यानंतर स्टॅटो रिसेप्टार आता हे कुठे या ठिकाणी कानामध्ये आहे लक्षात आलं काय म्हणतो इंटरनल इयर सेमी सर्क्युलर कॅनल बरोबर आहे सेमी सर्क्युलर कॅनलमध्ये आणायचं काय फंक्शन आहे रिसेप्टर फॉर मेंटेनिंग द बॅलन्स ऑफ अँड इक्विलिब्रियम ह्याच्यामुळे त्या ठिकाणी काय होतं मेंटेन बॅलन्स आणि इक्युल्युबरियम समतोल आणि बॅलन्स राखला जातो असा त्याचा अर्थ आहे स्टॅटो रिसेप्टरचं आणि खरं तर हे दोन्ही रिसेप्टर एकाच ऑर्गनचे आहेत आता त्याच्यानंतर सी आहे फोटो रिसेप्टर फोटो म्हणजे काय दिसणे दृष्टी कुठे या ठिकाणी डोळ्यामध्ये लोकेशन कुठे या ठिकाणी रेटिन ऑफ आय डोळ्यामध्ये ह्याच्यामुळं काय फंक्शन आहे रिसीव द सेन्सरी स्टिम्युलाय फॉर विजन विजन म्हणजे दृष्टीचं ज्ञान आपल्याला कळतं असा त्याचा अर्थ आहे थर्मो रिसेप्टार आता हे कुठं आहे त्या ठिकाणी स्किनमध्ये काय होतं त्या ठिकाणी रिसिव्ह द सेन्सरी स्टिम्युला फॉर हीट कॅल्क्युरो रिसेप्टार बरोबर अँड कोल्ड ट्राय जिडो रिसेप्टार बरोबर आहे ह्याच्यामुळे आपल्याला त्वचेद्वारे आपल्याला कशाचं तापमान थंडी गर्मी आणि थंडीचं ज्ञान मिळतो आता त्याच्यानंतर ई आहे किमो रिसेप्ट मेकॅनिको रिसेप्टार आता मेकॅनिको रिसेप्टार हे कुठे स्किनमध्येच आहे सेन्सिटिव्ह टू मेकॅनिकल सिमुला लाईक टच पेन प्रेशर डीप प्रेशर एक्सेट्रा टच म्हणजे स्पर्श केल्याबरोबर मी इकडं बघतोय बघितल्यानंतर इकडं बघत बघत हे काय आहे मला लक्षात येतं त्या ठिकाणी था टच करून असा त्याचा था अर्थ या ठिकाणी त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी किमो रिसेप्टार किमोमध्ये दोन भाग या ठिकाणी दिलेले आहेत त्या ठिकाणी काय गस्टॅटो रिसेप्टार बरोबर त्याच्यामुळे का होतं त्या ठिकाणी कोणत्या भागामध्ये त्या ठिकाणीचं लोकेशन टेस्ट बर्ड ऑफ टंग टेस्ट बर्ड ऑफ टंग म्हणजे जिबेचं जे काही त्वच जिबेचं चवीचं ज्ञान मिळणारं त्या र... ते त्या ठिकाणचा भाग आहे आणि त्याच्यामध्ये कोणतं त्या ठिकाणी सेन्सेसि सेन्सेटिव्ह टू टेस्ट स्वीट सॉल्ट सुअर बिटर अँड युमॅन युमॅमी आता हे चवीचं ज्ञान आपल्याला या ठिकाणी मिळतो असा त्याचा अर्थ आला आता आणखीन एक एकच्यामध्ये ऑल फॅक्टरी रिसेप्टर ऑल फॅक्टरी इपिथिलियम ऑफ नोज हे नाकामध्ये आहे मग ह्याच्यातून आपल्याला काय होतं सेन्सिस सेन्सी ट्यू, ट्यू टू अबाउट टेन थाउजंड डिफरंट स्मेल बघा का म्हणते ना दहा हजार वेगवेगळ्या प्रकारचे स्मेल आपल्याला वाचत ज्ञान वेगवेगळं लक्षात आहे बघा आपल्याला कधी माहीत नव्हतं एवढं म्हणून बरोबर आहे की नाही आता ते झालं हे ए हे पहिला झाला बाहेरचा आता हे इंटेरो रिसेप्टार आहे रिसिव्ह स्टिम्युला कमिंग फ्रॉम विद इन द बॉडी हे शरीरामध्ये शरीराच्या आत आणि अगोदरचं कुठं आहे द एक्स्टर्नल स्टिम्युला म्हणजे बाहेर आपण सांगितलं होतं त्याच्यामध्ये ए आहे एटिरिओ रिसेप्टार कुठून येतं त्या ठिकाणी लोकेशन फ्रॉम इंटरनल बॉडी ऑर्गन आतले जे बॉडी ऑर्गन आहे तिथून का होतो सेन्सेसिव्ह सेन्सि सेन्सिटिव्ह टू स्ट्युम्युला आहे कमिंग फ्रॉम इंटरनल ऑर्गन लाईक हंगर थर्स्ट पेन ऑस्मॅटिक चेंजेस बघा कशाचं भूक लागलेली आहे तहान लागलेली आहे पेन पेन म्हणजे वेदना होत आहेत ऑस्मॅटिक प्रेशरचं चे, चेंज ऑस्मॅटिक चेंज आहेत आपल्या शहरामध्ये काही अभिक्रिया बदल ते सगळं आपल्याला याच्यातून कळतं ता असा त्याचा अर्थ आहे त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये इंटरमध्ये बी आता या ठिकाणी प्रोपेरिओ रिसेप्टार हे कुठं आहे जॉईंट मसल अँड टेंडॉन जॉईंट मसल टेन डॉन म्हणजे टोकाचा भाग असा तार्थ त्या ठिकाणी कुठे मसलमध्ये असणार त्या ठिकाणी टिप जॉइंट्स मसल जॉईंट म्हणजे जुळलेले मसल म्हणजे त्या ठिकाणी स्नायू ज्याला आपण म्हणतो त्याच्यामुळे काय होतं डिटेक्ट द चेंज इन द मोमेंट्स ऑफ जॉइंट्स आपल्याला त्या जॉईंटमध्ये काय मोमेंट तर लक्षात होतो टेन्डॉन अँड मसल पेन टेन्शन अँड सेन्सिटिव टू द व्हायब्रेशन याच्यामुळं व्हायब्रेशन आपल्याला काय होतं ते जाणीव लागते जाणीव व्हावं लागते असा त्याचा अर्थ आहे बॅरो रिसेप्टार आता बॅरो रिसेप्टार हे काय आहे दीज आर ऑल्सो कन्सिडर्ड ॲज मेकॅनो मेकॅनो रिसेप्टार रिसिव्हिंग द सिग्नल फ्रॉम इंटरनल ऑर्गन आतल्या ऑर्गनमधून आपल्याला फक्त काय होतो सिग्नल मिळतो बरोबर काय प्रेझेंट कुठे असतं त्या ठिकाणी प्रेझेंट इन वॉल ऑफ द अट्रिया वॉल ऑफ द अटर्या अठराची जी काही भिंतिका आहे ते व्हॅन्यू कॅव्ही ऑरटिक आर्च कॅरोटिड सायनस हे रक्तवाहिन्यातलं आहे मग ह्याच्यामुळं काय होतं सेन्स चेंजेस इन बी पी बी पीमध्ये काय बदल झाला लक्षात येत आपल्याला हे अगोदर नव्हतं आता नवीन निघालेलं संशोधन त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे बरोबर सो आय टू रिस्टोअर द होमिस्टॅसिस होमस्टेशन म्हणजे त्याच्यामुळे बॉडीला बरोबर नॉर्मल बॅलन्समध्ये राखला जातो थ्रू ए वासो डायलेशन ऑर वासो कॉन्स्ट्रिक्शन वासो डायलेशन म्हणजे काय त्याच्यामध्ये होणारी चढउतार जे आहे तर ते आपल्याला त्या ठिकाणी मेंटेन केली जाते असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी आणि अशा पद्धतीने आता बघा या ठिकाणी पुढचा भाग आय आहे डोळ्याचा भाग आहे आता पण डोळ्याचा भाग हा जो आहे तर आता त्याला स्वतंत्र वेळ लागतो खूप आकृती मोठी वगैरे आहे त्याला स्वतंत्र वेळेमध्ये आपण घेऊ आय म्हणून दिलेला आहे डोळ्यांचा आणि त्याचे स्वतंत्र तुम्हाला नंतरच्या तासिकेमध्ये मी तुम्हाला घेतो आणि या ठिकाणी आता आपण या ठिकाणी काय करू आय विल स्टॉप युअर इथे आपण थांबूया